शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल दिसेल असा दावा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी केलाय. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊन शिवसेनेचा हा मतदारसंघ बालेकिल्ला ठरणार आहे असं वक्तव्य शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी केलं. जास्त काय बोलणार नाही, कारण आपली ही कौटुंबिक महत्वाची, जसं मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठक असते त्याला राज्यमंत्र्याला प्रवेश नसते, बाकी पण नंतर तसं ही आपली शहर उत्तरची तुम्ही जी बसलेली ही कॅबिनेट आहे, इथनं उद्या उपचार प्रमुखाच्या माध्यमातनं महत्वाचे निर्णय खाली पोहोचवायचं, संघटना बांधायची, बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे दूत म्हणून तुम्ही काम करणार. कोर्टात कसं असतं, जप्तीची ऑर्डर कोण आणते, बेली बांधते, बेलीप म्हणजे शिपाई असते, पण बेलीपला पद जर बघितलं तर जज्ज्याचं पद असते, कारण जज्ज्याची ऑर्डर बेलीपकडे असते. तसं आपण मातोश्रीचे बेलीप आहे समजायचं, हे सगळेचं आपण एका समान पातळीवर आहे समजायचं. आणि आता प्रताप चव्हाण भैयानी सांगितलं, विष्णू कारामपूर महाराजांनी सांगितलं, आपण चांगल्या चांगल्या जे पराभव केलेले आहेत आणि चांगल्या चांगल्या जे पराभव या देशात झालेले आहेत, या देशात इंदिरा गांधीचा पराभव झाला, या देशात अटल बिहारीचा पराभव झाला, या महाराष्ट्रात शिवसेनेच्या विरोधात पहिल्यांदा छगन भुजबळ गेले होते 13 आमदारासकट, ते तुम्हाला इतिहास माहीत आहे. पण त्यावेळेला बाळा नामगावकरच्या माणसाला कोणी ओळखत नव्हतं, एअर इंडियामध्ये क्लार्क म्हणून त्यांनी काम करत होते. पण छगन भुजबळ गेल्यानंतर भायखळ्यातनं निवडणूक लढवायची कोण, तेव्हा गर्दीत उभारलेल्या त्या बाळा नामगावकरला बाळासाहेबांनी सांगितलं, हा बाळ लढवेल छगन भुजबळच्या विरोधात निवडणूक. त्याचं नाव नव्हतं बाळा नामगावकर, आधी बाळा नामगावकर छगन भुजबळला पाडून बाळासाहेबांच्या विचारांनी आमदार झाला. लक्ष ठेवा, छगन भुजबळचा पराभव झाला का नाही, त्यानंतर गणेश नाईक गेले, गणेश नाईकचा पण पराभव झाला, पण गणेश नाईकच्या जागी आमदार एक सामान्य शिवसैनिक तेवढा निवडून आला 40,000 मतांनी, सीताराम भोईर म्हणून एक शिवसैनिक आमदार आला, गणेश नाईकचा पराभव झाला. नारायण राणे गेले, नारायण राणे तर आता खासदार किल्लाही पडला, आमदार किल्लाही पडला, बरं मुंबई देऊन आमदार किल्ला 6 महिन्यात दोनदा पडणारा मुख्यमंत्री आहे, माजी मुख्यमंत्री 6 महिन्यात विधानसभेला पडणार आहे, कोरगं पडलं, कोरगं खासदार किल्ला पडलं, हे सगळं कर्तृत्व आहे ना, हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. लोक तुम्हाला मतदान करायला तयार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हॉटेल ऐश्वर्य इथं झालेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघातील उपशहर प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी उद्गार काढले. पुरुषोत्तम बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर समन्वयक भैया धाराशिवकर, शहर संघटक अतुलराजे भवर यांची प्रमुख उपस्थिती होती. शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांनी प्रास्ताविकात संघटनात्मक बांधणीची रूपरेषा सांगताना सोलापूर शहरातील शहर दक्षिण, शहर मध्य आणि शहर उत्तर या तिन्ही मतदारसंघात उपशहर प्रमुखांची वेगवेगळी बैठक घेऊन संघटना पुनर्बांधणी सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी इतर पक्षातील कार्यकर्ते, नेते, शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम बर्डे म्हणाले की पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी घरोघरी शिवसेना आणि शिवसेनेचे विचार पोचवावेत, त्याचबरोबर केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारनं वाढवलेली महागाई आणि ते करत असलेली हुकुमशाही या कारभाराविरुद्ध जनजागृती करा असं आवाहन त्यांनी केलं. या बैठकीत उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर समन्वयक महेश धाराशिवकर यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी विजय पुकाळे यांनी आभार मानून या बैठकीचा समारोप झाला. या बैठकीस संभाजी भोळे, सुरेश जगताप, बाळासाहेब गायकवाड, लहू गायकवाड, अमित भोसले, निखिल जाधव, उज्ज्वल दीक्षित, दीपक गवळी, शुभम स्वामी, सोमनाथ शिंदे, दिनेश चव्हाण, संदीप बेळंबकर, रतन खैरमोडे, शशिकांत बिराजदार, अमोल धर्माधिकारी, दीपक दळवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.